आमदार प्रकाश हबिटकर यांच्यामार्फत भुदरगड तालुक्यातील रिक्षा व वडाप चालकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवण्यात आलेल्या लॉकडाऊनला 1.5 महिना उलटून जात असताना रिक्षा व वडापची चाके जागेवरच थांबली आहेत. केंद्र सरकारमार्फत पुन्हा 2 आठवड्यांपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे रिक्षा व वडाप चालकांची पुन्हा मोठी अडचण झाली आहे. दररोजची कमाई मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भुदरगड तालुक्यातील रिक्षा व वडाप चालकांच्यावर आर्थिक संकट आले असताना आमदार प्रकाश आंबेडकर यांनी जीवनावश्यक वस्तूंचे रिक्षा व वडाप चालकांना वाटप करून सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनमुळे आपला व्यवसाय बंद ठेवावा लागल्यामुळे घरी बसलेल्या रिक्षा चालक व वडाप चालकांच्या मदतीला आमदार प्रकाश आंबेडकर धावून आले आहेत. भुदरगड तालुक्यातील 300+ रिक्षा चालक व 200+ वडाप चालकांना गहू, तांदूळ, साखर, तेल, कांदे, बटाटे, चवळी व तुरडा आदी साहित्याचं वाटप करण्यात आलं. रिक्षा चालकांनी संचारबंदी व सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करत या कार्यक्रमाचा लाभ घेतला. लॉकडाऊनमुळे रिक्षा व वडापचा अत्यावश्यक सेवेत समावेश होत नसल्यामुळे त्यांना बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. दररोजच्या तालुक्यातील विविध भागात रिक्षा व वडाप धावत असतात, मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनचा काळ रिक्षा चालक व वडाप चालकांच्या आर्थिक कोंडी करणारा ठरत आहे. कर्जाचे हप्ते कसे फेडावे हा गंभीर प्रश्न देखील त्यांना भेडसावत आहे. दिवसभर रिक्षा व वडाप चालवून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या चालकांच्या कुटुंबाची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील रिक्षा व वडाप चालकांना आमदार प्रकाश आंबेडकरांच्या वतीनं जीवनावश्यक किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी सभापती नंदकुमार ढेंगे, बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले, तालुका समूह संचालक अंकुर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण आबिटकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, सभापती दीप्ते देसाई, उपसभापती सुनील निंबाळकर, सदस्य अजितदादा देसाई, सदस्य स्नेहल परी, बाजीराव चव्हाण, सदाशिव खेगडे, अरुण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सर्जीराव मोरे, सुशांत सूर्यवंशी, रणवीर शिंदे, अर्थात बागवान, पापा गायकवाड, विजय सारंग, दीपक मोरे, अजित चौगले, महेश सुतार, राजू चिले, दीपक देसाई, दिलीप देसाई, संग्राम सावंत, भरत शेटके, एस के ते चिदंबर कलकुट्टी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.